नमस्कार, हॅलो फ्रेंड, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे ओरिओ बिस्किटपासून मफिन. तर आज आपण बनवणार आहे मफिन, ते कपकेकप्रमाणेच असतात. तर चला, त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया. त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे ओरिओ बिस्किट 2 पॅकेट, दूध आपल्याला लागेल तेवढंच घ्यायचं आहे, साखर घ्यायची आहे 3 स्पून, बटर किंवा घी घ्यायचं आहे 1 टेबलस्पून, ड्रायफ्रूट घ्यायचे आहे, बेकिंग सोडा आणि सोडा 1/2 स्पून घ्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला मिक्सरमध्ये जे आपण ओरिओचे बिस्किट घेतलेले आहे त्याचे तुकडे करायचे आणि ते बारीक करून घ्यायचे मिक्सरमधून, त्याची पावडर बनवायची आहे. हे जे मफिन आहे हे आपण केव्हाही बनवू शकतो, त्यात बाहेरच्या अशा कोणत्याही गोष्टी लागत नाही. फक्त तुम्ही हे जेवढे पॅकेट तुमच्याजवळ असतील तेवढे घ्यायचे आणि करायचे घरच्या घरी. त्यात आपण साखर टाकलेली आहे, ती नंतरही टाकू शकतो आपण, पण मिक्सरमधून केलेली चांगली. आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचे. बघू शकता मिक्सरमधून काढल्यानंतर अशी पावडर झालेली आहे आणि ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला जे बटर किंवा तूप घेतलेलं असेल ते टाकायचं आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि दूध हे आपल्याला लागेल तेवढंच टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही, पातळ होऊन जाईल. आणि जर पातळ झालं तर त्यासाठी तुम्हाला परत पुन्हा बिस्किट घेऊन मिक्सरमधून करावे लागेल आणि मिक्स करावे लागेल, म्हणून कमी कमी टाकतच मिक्स करायचं आहे. जर पातळ झालं तर घाबरण्याची गरज नाही, तुम्ही अजून पावडर बनवून टाकू शकता. जसं आपण केकसाठी तयार करतो त्याचप्रमाणे करायचं आहे, जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. बघू शकता अशा पद्धतीचं पाहिजे आणि एवढं दूध आपलं उरलेलं आहे. त्यात ड्रायफ्रूट टाकायचे आहे, सोडा, बेकिंग सोडा, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ड्रायफ्रूट जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही प्लेनही बनवू शकता आणि वरतून डेकोरेशनला टाकू शकता. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे मोल्ड असतील, कागदी किंवा अशा पद्धतीचे असतील, तर त्याला आपण बटर लावायचं आहे किंवा तूप लावून त्याच्यावरती मैदा लावून झटकून घ्यायचं आहे. आणि त्या कपकेकमध्ये हे जे आपण बिस्किटचं मिश्रण तयार केलेलं आहे ते अर्धच भरायचं आहे, पूर्ण भरायचं नाही, कारण ते बेक झाल्यानंतर फुल होईल. अशा प्रकारे आपण हे पूर्ण भरून घेतलेले आहेत अर्धे अर्धे आणि त्याला असं थोडं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात काही हवा असेल तर ती निघून जाईल. जे तुमच्याकडे असतील कप किंवा काही ते अर्धेच भरायचे आहे आणि त्यानंतर डेकोरेशन म्हणून ड्रायफ्रूट लावायचे आहे. जर आवडत नसेल तर तुम्ही असेही बेक करू शकतात मफिन. खूप झटपट होतात आणि केव्हाही करता येतात लहान मुलांसाठी. नंतर आपल्याला हे बेक करायचं आहे ओव्हनमध्ये. तर हे मी ओव्हनमध्ये ठेवणार आहे 180 डिग्रीवरती 20 ते 25 मिनटं, किंवा 25 ते 30 मिनटंही ठेवलं तरी चालेल, आपल्याला चेक करता येतात. आणि आधी आपल्याला जे ओव्हन आहे ते प्रीहीट करायचं आहे 10 मिनटं आणि त्यानंतर प्रीहीट झाल्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे ओव्हनमध्ये. बघू शकतात तुम्ही. आणि जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही कढईमध्ये ठेवू शकता, तीही कढई 10 मिनटं प्रीहीट करायची आणि त्यानंतर हे एका प्लेटमध्ये ठेवून कढईमध्ये रिंग वगैरे ठेवून
प्लेट ठेवायची आहे जी तुमच्याकडे स्टीलची असेल आणि बेक करायचं आहे लहान गॅसवरती। हे आपले रेडी झालेले आहे मफिन, अजून ते गरम आहे आणि थंड झाल्यावरती आपल्याला ते काढायचे आहे। हळूवार काढायचे आहेत कारण ते तुटू शकतात। आकार बघू शकता, आपलं हे मफिन रेडी झालेलं आहे आणि किती स्पॉन्जी दिसतंय। हे बघा, खूप सुंदर झालेलं आहे। सगळ्यांना आवडेल अशी ही व्हिडिओ आहे, तुम्ही करून बघा बिस्किट पासून मफिन। हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे आपले हे। तर अशा प्रकारे आपली आजची जी व्हिडिओ आहे ती मफिनची रेडी आहे, तुम्ही करून बघा। आणि ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन असतं ते दाबा, तरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या येणाऱ्या रेसिपीसाठी। तर तुम्हाला कशी वाटली ही आजची व्हिडिओ नक्की सांगा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।